पंजाबमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. कॅप्टन अमरदीप संघ सिंह हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे निश्चित झालंय. तर काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा असलेल्या क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. तर काँग्रेसचा उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास जवळपास सहमती दर्शवत असल्याचे सूत्रांकडून समजते. लवकरच पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठकही होणार आहे.